स्वराज्याची पहिली राजधानी अस्सल गावखेड्यातला कोकण ते दुसऱ्या टोकाला मुंबईत मिसळलेला रायगड जिल्हा. इथलं राजकारण इथल्या दऱ्याखोऱ्यांसारखं किचकट, गुंतागुंतीचं आणि समजून घ्यायला अवघड. अगदी चालू स्थितीबद्दल बोलायचं झालं तर रायगड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 7 विधानसभा मतदारसंघावर महायुतीचा दबदबा आहे, तर महाविकास आघाडीकडे शून्यावर आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे सगळे बुरुज ढासळले असले तरी रायगड आणि मावळ या दोन्ही विधानसभा मतदारसंघावर महायुतीच्याच उमेदवारांनी सरशी मारली. त्यामुळं आदिती तटकरे, भरत शेठ गोगावले, प्रशांत ठाकूर या राजकारण्यांपासून ते उरण, पेण आणि अलिबाग यासारख्या अटीतटीच्या मतदारसंघात यंदा आमदार कोण होतोय, रायगड जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघाचा निकाल कसा लागतोय, आमदार कोण होतोय ते जाणून घेऊयात आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये. हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय वार आमदारकीचं. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण, जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. यातला पहिला मतदारसंघ येतो तो म्हणजे कसजचा. 2019 राष्ट्रवादीच्या सुरेश लाड यांना धोबी पछाड देत शिवसेनेचे महेंद्र थोरवे आमदार झाले. शिवसेनेच्या फुटीत शिंदे गटात सामील झाले. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कर्जत विधानसभेतून ठाकरे गटाच्या उमेदवाराला लीड मिळाल्यामुळं थोरवे यांची आमदारकी सध्या डेंजर झोनमध्ये. त्यात अजित पवार गटाचे सुधाकर घारेही उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असल्यामुळं आमदार साहेबांचं टेन्शन वाढले. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुधाकर घारे तुतारी वाजवणार किंवा मशाल पेटवणार यावर इथलं पुढचं राजकारण स्पष्ट होईल. पण सध्या तरी कर्जत खालापूरचा कौल महाविकास आघाडीच्याच बाजून आहे. त्यात ठाकरे गटाकडून नितीन सावंत हेही उमेदवारीच्या रिंगणात आहेच. दुसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे श्रीवर्धनचा. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे या श्रीवर्धनच्या विद्यमान आमदार. शिवसेनेच्या विनोद घोसाळकर यांना तब्बल 38,783 मतांनी मात देत आदिती तटकरे निवडून आल्या आणि मंत्री देखील झाल्या. सध्याच्या घडीला श्रीवर्धन मतदारसंघात तटकरे गट ऍक्टिव्ह झालाय. म्हणूनच लोकसभेलाही पक्षफुटीचा फारसा इम्पॅक्ट न पडता श्रीवर्धनने महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी लीड दिलं. त्यामुळे सध्या तरी आदिती तटकरे यांच्या विरोधात तगडा प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीच्या बाजूने दिसत नाहीये. पण शरद पवारांनी काही मोजक्या मतदारसंघात तरुण फ्रेश शेअर देण्याचा निर्णय केलाय. त्यात श्रीवर्धनचाही समावेश असल्यामुळं आता शरद पवार प्लस उद्धव ठाकरे प्लस शेकाप यांनी काही मेका टाकल्या तर आदिती तटकरे यांना कडवं आव्हान मतदारसंघात उभं राहू शकतं एवढं मात्र नक्की. तिसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे अलिबागचा. शेकापाच्या सुभाष पाटील यांना तब्बल 32,924 मतांनी बॅकफुटला टाकत शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांनी आमदारकी खेचून आणली. अर्थात जिल्ह्यातील सर्वच आमदारांप्रमाणे दळवी देखील शिवसेनेच्या फुटीत शिंदेसोबत गेले. शेतकरी कामगार पक्षाची हाईडवर असणारे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची पंगा घेणारे आमदार म्हणून दळवींची ओळख. आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही अलिबागने महायुतीच्या बाजूने कौल दिल्यामुळं दळवी यांची आमदारकी सेफ झोनमध्ये असं म्हणायला काहीच हरकत नाही. मात्र भाजप जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांनीही उमेदवारीसाठी दंड थोपटल्यामुळं महायुतीत अलिबागसाठी जागा वाटपाचं तिढा नक्कीच वाढू शकतो. दुसऱ्या बाजूला शेकापकडून चित्रलेखा पाटील, माजी आमदार पंडित पाटील, ऍडव्होकेट आस्वाद पाटील हे सुद्धा इच्छुक आहेत. काँग्रेसकडूनही प्रदेश सचिव ऍडव्होकेट प्रवीण ठाकूर यांनी उमेदवारीची मागणी केली. मात्र शिंदे गटाच्या महेंद्र दळवी विरुद्ध कोण यावर आता स्पष्ट बोलणं थोडंसं चुकीचं ठरेल. चौथा मतदारसंघ येतो तो म्हणजे पेणचा. भाजपचे रवी शेठ पाटील पेणचे विद्यमान आमदार. शेतकरी कामगार पक्षाच्या धैर्यशील पाटील यांचा पराभव करत त्यांनी आमदारकी खेचून आणली होती. तसं पाहायला गेलं तर मागील 40 वर्ष हा मतदारसंघ शेकापचा अभेद्य बालेकिल्ला. पण गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकीत शेकाप 24,000 मतांनी पिछाडीवर फेकली गेली. त्यामुळं आपलं वर्चस्व पुन्हा सिद्ध करण्याचं आव्हान आता शेकाप समोर असणार आहे. त्यातही धैर्यशील पाटील भाजपवाशी झाल्यामुळं मतदारसंघातील महायुतीची ताकद चांगलीच वाढली आहे. लोकसभेला धैर्यशील पाटील यांनी तब्बल 2 पावलं मागे घेतल्यानं येणाऱ्या विधानसभेला तिकीट कुणाला द्यायचं यावर मोठं संकट भाजप समोर असणार आहे. पाचवा मतदारसंघ येतो तो म्हणजे उरणचा. 2019 अपक्ष म्हणून निवडून आलेले महेश बालदी यांनी निवडून आल्यानंतर भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळं येणाऱ्या विधानसभेला ते भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे.
मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवाराला 13,000 जबरी लीड मिळाल्यामुळं इथं महाविकास आघाडीतून लढत देण्यासाठी इच्छुकांची भावगर्दी जमा झाले. मात्र विधान परिषदेच्या निकालानंतर महाविकास आघाडीमध्येही मतभेदाचं वारं वाहू लागले. विधान परिषद निवडणुकीत जयंत पाटील यांच्या पराभवाला उद्धव ठाकरे हे जबाबदार आहेत अशी प्रतिक्रिया उघडपणे उरण पेन पट्ट्यातील शेतकरी कामगार पक्षाचे नेते देऊ लागलेत. त्यामुळं काहीही झालं तरी उरणमध्ये उद्धव सेनेला साथ द्यायची नाही आणि स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची अशी भाषा आता शेकापचे नेते करू लागलेत. त्यामुळे ही सगळी परिस्थिती विद्यमान आमदार बालदी यांच्याच पथ्यावर पडण्याचे चान्सेस जरा जास्त आहेत. पण सध्या तरी उरण मतदारसंघातून ठाकरे गटाचे माजी आमदार मनोहर भोईर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, शेकापचे राजेंद्र पाटील यांनी तयारी सुरू केलेली दिसते. सहावा मतदारसंघ येतो तो म्हणजे पनवेलचा. भाजपचे प्रशांत ठाकूर हे पनवेल विधानसभेचे विद्यमान आमदार 2019 शेकापच्या हरेश केणी यांचा तब्बल 92,730 मतांनी एक हाती धुवा उडवत आमदारकी खेचून आणली होती. या मतदारसंघात आजही ठाकूर कुटुंबाचं वर्चस्व आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीतही ठाकूर यांच्यासाठी चौथ्यांदा घोड मैदान सोपे असेल. मात्र आघाडीकडून बाळाराम पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला तर काट्याने काटा काढावा अशी लढत मतदारसंघात होऊ शकते. सातवा आणि शेवटचा मतदारसंघ येतो तो म्हणजे महाडचा. 2009 महाड मतदारसंघातून शिवसेनेनं भरत गोगावलेंना तिकीट दिलं आणि ते जिंकले देखील. 2009 आणि 2019 अशा सलग 3 वेळा भरत गोगावलेंनी महाडची आमदारकी एक हाती जिंकत हॅट्रिक साधली. माणिकराव जगताप यांनी प्रत्येक वेळेस कडवी झुंज दिली पण ते प्रत्येक वेळेस अपयशी ठरले. दरम्यानच्या काळात माणिकराव जगताप यांच्या निधनानंतर महाडमध्ये गोगावलेंना म्हणावा असा कडवा प्रतिस्पर्धी उरला नाहीये. पण शिवसेनेत फूट पडणं, गोगावले शिंदे गटात जाणं यामुळं महाडमधील शिवसेना दुभंगली आणि गोगावलेंची ताकद कमी झाली. लोकसभा निवडणुकीत तर त्यांचे दृश्य परिणाम दिसून आले. महाडमधून माहितीचे उमेदवार सुनील तटकरे यांना गोगावले अवघं 3,000 निसर्त लीड देण्यात काठावर पास झालेत. त्यात जगतापांच्या कन्या स्नेहल जगताप यांनी आमदारकीचं मैदान तापवल्यामुळं जगताप विरुद्ध गोगावले अशी महाडमध्ये घासून लढत पाहायला मिळू शकते. तर असा होता रायगड जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघाचा येणाऱ्या निवडणुकीतला सविस्तर राजकीय आढावा. बाकी या मतदारसंघात कोण निवडून येईल, तुमचा कौल कुणाला, ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.